माझे नाव सईद हुसैन असद आहे. मी इयत्ता 7वीत आहे. माझी शाळा मौलाना आझाद विद्यालय. आज मी शिक्षक दिनाबद्दल दोन गोष्टी सांगणार आहे, ते तुम्ही ऐकावे अशी माझी नम्रता आहे. आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन. 5 सप्टेंबर 1888 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म मद्रास प्रांतातील तिरुतानिया गावी झाला. ते एक थोर शिक्षक तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात शिक्षक म्हणून केली होती व नंतर ते भारताचे राष्ट्रपती झाले. त्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर व सन्मान होता, म्हणून त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी त्यांची इच्छा होती. शिक्षक या 3 मूळाक्षरामध्येच त्यांची व्याख्या लागलेली आहे. ती अशी: शी म्हणजे शिस्तप्रिय, श म्हणजे क्षमाशील व क म्हणजे कर्तव्यदक्ष. शिक्षक हा शिस्तप्रिय, क्षमाशील व कर्तव्यदक्ष असा. शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांना हार नाळे देऊन त्यांचा सत्कार करणे एवढेच नाही तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे असं आहे. अभ्यासात प्रत्येक विद्यार्थी परिपूर्ण व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना त्यांना कधी कधी शिक्षा करावी लागते, परंतु ते शिक्षण असून ज्ञानरूपी आशीर्वादच आहे. कोणताही शिक्षक हा आपला शत्रू नसतो, तो आपल्या हितासाठीच कार्य करत असतो. या ठिकाणी मला संत कबीरदासजींची 2 म्हणी आठवतात: गुरु गोविंद धोकडे काके लागू पाये, बलिहारी गुरु आपले गोविंद दिव बताय. या ओळीचा अर्थ असा आहे की माझ्यासमोर गुरु आणि गोविंद दोघे उभे आहेत. मी प्रथम कोणाचे दर्शन घेऊ तर मी प्रथम गुरुचे दर्शन घेते, कारण गुरुने दाखवलेल्या मार्गावर चालूनच मला ईश्वरात प्राप्ती झाली आहे. या ठिकाणी सर्वात जास्त महत्त्व गुरुला दिलेले आहे आणि असाच आदर आणि सन्मान प्रत्येकाच्या मनात आपल्या गुरुप्रती असला पाहिजे. शेवटी एवढेच बोलायचे, आमची शाळा भारी, आमचे शिक्षक भारी आणि आमचे सर्व शिक्षक लय भारी, लय भारी, लय भारी. जय हिंद.